मिरजेतील बुधवार पेठ मच्छी मार्केट परिसरात मांस मच्छी आणि चिकनचे वेस्टेज उघड्यावर टाकल्यामुळे परिसरातील आरोग्याचा प्रश्न गंभीर झाल्याची बातमी सी न्यूजने प्रसारित केल्यानंतर सोमवारी सकाळी महापालिका कर्मचारी कचरा गोळा करण्यासाठी आले होते, मात्र नागरिकांनी आरोग्य अधिकारी जागेवर आल्याशिवाय कचरा गोळा करू देणार नसल्याचा इशारा दिला। मात्र आरोग्य अधिकारी नाही आल्यामुळे नागरिकांनी सदरचा कचरा स्वतः गोळा करत हातगाडीवरून वाजत गाजत महापालिकेत आणला। यावेळी महापालिका आरोग्य अधिकारी सहाय्यक आयुक्त यांनी तातडीने धाव घेत नागरिकांची समजूत काढली व सदर घटनास्थळी जाऊन पाहणी करत कचरा गोळा केला। यावेळी स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकू दिला जाणार नाही, महापालिकेने व्यापाऱ्यांची चिकन मटन वेस्टेज गोळा करण्याची व्यवस्था वेगळी करावी असा आक्रमक पवित्रा घेतला। यावेळी सदर कचरा गोळा करण्यासाठी व्यापाऱ्यांना डबे देण्यात येतील व तो कचरा वेगळा गोळा करण्यात येईल अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी दिली। यामुळे स्थानिक नागरिक शांत झाले। यानंतर महापालिकेने कचरा गोळा केला। वाड शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामधील मिरज मच्छी मार्केट येथे नागरिकांना कचरा समस्याबाबत आत्ता ते महानगरपालिकेमध्ये आले होते। महानगरपालिकेमध्ये आत्ता जे मच्छी मार्केट आहे तर त्या कचऱ्याच्या नियोजनासंदर्भात आम्ही ज्या मोबाईल ट्रॉलीज आहेत त्या प्रत्येक दुकानदारांना देण्याविषयी आता नियोजन केलेलं आहे। ज्या मोबाईल ट्रॉली आहेत त्यांनी पूर्ण कचरा किंवा जे काही असेल तर ते त्यांनी त्यात टाकायचं आहे आणि तदनंतर महानगरपालिका तात्काळ उचलून घेण्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करत आहे। याबाबत आपण आता जे कचरा टाकणारे आहेत तर त्यांना आताच आपण ज्या हिरव्या ट्रॉलीज आहेत तर ते दोन दुकानाच्या मध्ये एक ट्रॉली दिली जाईल आणि ती ट्रॉली भरल्यानंतर तात्काळ उचलून घेण्याचे प्रशासनाला आम्ही आदेश दिलेले आहेत। ठेकेदाराच्या बाबतीत तो हॉटेल वेस्ट जे आहे ते हॉटेल वेस्ट उचलण्याचं काम प्रोसिजर आता सांगली मिरज कुपवाड महापालिकेत चालू आहे। ज्या ज्या ठिकाणी असे चिकन वेस्ट असेल मटन वेस्ट असेल तेही उचलण्याबाबत तात्काळ प्रशासन त्यांना आदेशित करेल।